क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आणि खेळाला सुरुवात करायची आहे. मोमिन स्पोर्ट के तरफ से यहां पर टूर्नामेंट का आयोजन, ये भव्य ऐसा एक आयोजन है और आज का ये टूर्नामेंट का तीसरा दिन पहला इनाम है 50,000 रुपये जो सुदर्शन तोड़नकर इनों के तरफ से है 50,000 का इनाम और सेकंड इनाम जो है 25,000 का अमीर मियां पेजे साहब इनके तरफ से है और यहां पर ट्रॉफी जो है वो असीर अशरफ बोरकर इनों के तरफ से जो अंतिम विजेता संघ के लिए ट्रॉफी है और उप विजेता संघ के लिए ट्रॉफी है जो आयजा आफ्ताब लामड़ इनके तरफ से और बहुत से यहाँ पर और भी इनाम. खेल शुरू होने जा रहा है और मैं दोनों पंच जो है उनसे मैं गुजारिश करता हूँ कि जल्दी से जल्दी खेल की को शुरुआत करें और बहुत आज के दिन जो है बहुत राउंड होने बाकी है, इसी वजह से ज्यादा वक्त नहीं लेते हुए जल्दी से जल्दी खेल को शुरू करना है. ताबेश गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्गेश ऑन स्ट्राइक असेल. दुसरा चेंडू मोठा पटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. हवेमध्ये चेंडू खूप काळ राहील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे परंतु चेंडू जाते सर सीमारेषा क्रॉस करून चार धावांसाठी ते चौकार येतोय. अयान मुजावर जर कुठे असतील त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर यायचंय. पाच धावा स्कोर कार्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ताबीश आपल्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळेल. खराब चेंडू समाचार घेतला जातोय. पहिल्या लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू घेऊन काढला जाईल. चेंडू पुन्हा एकदा चार धावांसाठी मोजला जातोय. धाव संख्या 9 अंकावर. पहिले 3 चेंडू मागडे ठरले, 2 चौकार आलेत मागील 2 चेंडूंवर. अकू टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, त्यावर आक्रमण केलं गेलं दुर्गेश याच्याकडून. अनुभवी असा हा खेळाडू तस्मय 11 गावकडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन आणि दुर्गेश ही जोडी पुन्हा एकदा त्याच ऍक्शन मध्ये ऍक्शन रिप्ले. पाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा जाईल सरळ चार धावांसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचेल 13 अंकावर. व्हाइट बॉलचा सिग्नल पंचांकडून केला जातोय. धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते 14 धावा. दुर्गेश चौकारांची हॅट्रिक जरूर पूर्ण करतोय. मागील 3 चेंडू चौकारासाठी मोजले गेले, तब्बल 13 धावा मागील 3 चेंडूंवर मोजल्या गेल्या. ओव्हर द विकेट ताबेश पुन्हा एकदा सज्ज होईल. राउंड विकेट ताबीश असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल.
एक धाव तिथे पूर्ण केली जाते। इकडे संघाच्या खात्यात भर, धाव संख्या पुढे सरसावती आहे। 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात। पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर पाहायला मिळते। धाव संख्या 15 वर स्थिरावली आहे। तब्बल 3 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळते। तिथे मात्र हा षटकार येईल, हा षटकार जातोय सर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। गोलंदाजी मार्क वर नितिलेश दाखल झाले। दुर्गेश ऑन स्ट्राइक असेल। सामना सुरू करा लवकर लवकर। मोठा फटका पुलटा चेंडू जरूर खेळला जातोय। चेंडू सर जाईल 4 धावांसाठी। खराब चेंडू, खराब सुरुवात आपल्या षटकाची नितिलेशाच्याकडून। धाव संख्या 25 अंकावर। नितिलेश पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू करायचा होता। हा चेंडू निर्धाव जाईल। धाव संख्या स्थिरावती आहे 25 अंकावर। मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय। क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता आणि ते 4 धावा मिळतील। रिवर्स पटका खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवर जरूर केला गेलाय। आई चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल। धाव संख्या पुढे सरसावती आहे। आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या स्कोर कार्ड वर 33 धावा।
मोठी फटकेबाजी वारंवार केली जाते, दुसरे षटक महागडे ठरले जाते। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला होता। यष्टानो राजचेंडू आदळतोय, तिथे एक डाव पूर्ण केली जाईल। डाव संख्या 34 या अंकावर दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू इथे दाखल केला जाईल। ओवर द विकेट हा चेंडू बाहेर जातोय, बाहेरच्या दिशेला वळलाय। व्हाइट बॉलचा सिग्नल पंचांकडून पुन्हा एकदा केला जाईल। धाव संख्या 35 आतापर्यंत पाहायला मिळते। याही षटकामध्ये 3 चौकार आलेत। महागडे षटक ही पाहायला मिळते नितिलेशाचं। लो पुल टॉस इथे मात्र जज करता आला नव्हता, थोडस लेट खेळला गेला। तिथे 2 धावा पूर्ण केल्या जातील। तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जरूर जाईल। 3 धावा सहजरित्या इथे पूर्ण होत आहेत। 3 धावेनिशी धाव संख्या 38 या अंकावर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय। 38 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात। चेतन पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक धाव तिथे पूर्ण केली जाते। धाव संख्या पुढे सरसावली 39 धावा। आतापर्यंत स्कोर कार्डवर अकीब ओवर द विकेट गोलंदाजी मोमेंट स्पोर्ट्स गावकडी मुंबई आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय। इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूखाली आपल्याला पाहायला मिळालाय। झेल पूर्ण झालाय धक्का क्रमांक 1 39 या अंकावर। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। बॅटर नेम अजित। मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, बॅटची खालची कडा इथे लागतीये। तोपर्यंत एक डाव पूर्ण केले जाईल। जेल सुटलाय, फलंदाजामध्ये जेल पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला अंतिम क्षणी। हा जेल सुटतोय। डाव संख्या 40।
धाव संख्या 40 वर स्थिरावली आहे। मोठा फटका शॉर्ट पिच चेंडू खराब क्षेत्र इथे मात्र चौकार जाईल। खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती। अकुटप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये आला उंच होता। सीमारेषेच्या थोडा सात मध्ये हा चेंडू पडलाय। धाव संख्या 44 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। चव्वेचाळीस धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर असतील। मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जातो। इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न चांगला आहे। दोन धावा पूर्ण केल्या गेल्या। या दोन धावच्या मदतीने धाव संख्या पुढे सरसावती आहे। 46 धावा धाव संख्या 46 अफजल गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळेल। अंतिम षटक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण अजितला पाहतोय। मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर झालाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल। जेल पूर्ण होईल। बॅक टू द पॅबेलियन अजित असेल। धक्का क्रमांक 2 46 या अंकावर।
क्रमांक धावसंख्या 52 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील या सत्रातील, हे दोन चेंडू कशा प्रकारे पूर्ण केले जातील याकडे लक्ष आहे। चांगली गोलंदाजी आपल्याला भाग्यवान मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडू जाईल डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने। धावसंख्या 53 ए बॉल आणा तो मोठा फटका लगवतो कुठे आहे वॉलंटियर इथे दोन धावा पूर्ण केल्या जातील। धाव संख्या 55 पूर्ण केली गेली 56 धावांचं उद्दिष्ट ते मात्र डी ब्रदर्स संघाला ठेवले गेले। तस्मे 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय चार षटकांचा खेळ पूर्ण झाला 55 धावा पूर्ण केल्या गेल्या 56 धावांचं उद्दिष्ट ठेवले गेले। यहाँ पर कुछ डोनेशन यहाँ पर हमारे पास आ चुका है। अवेज असलम पेजे 100 रुपया, रजीन मंसूर पेजे 100 रुपया, अवेज असलम पेजे 100 रुपये, रजीन मंसूर पेजे 100 रुपये, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ।
निर्धाव चेंडू अपने पहाय मिल ऑन स्ट्राइक की पैत अपने पहाय मिलते नॉन स्ट्राइकिंग एंड ला अफजल असेल गोलंदाजी मार्क वर खालिद अपने पहाय मिलते दोन चेंडू अपने अप्रतिम पहाय मिले होते मोटा पटका लगने का प्रयत्न एलबीडब्ल्यू साठी अपील के लिए जाते परंतु चेंडू अपने पहाय मिले एक डावे साठी एक डावे निश्चित संघा खात्यात भर डाव संख्या पुढे सरसावती आहे द किलर्स पावर्स विरुद्ध नवलय पावणे मेऱ्या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हायचे अवधूत तांडेल आणि प्रज्ञेश देवळेकर धक्का क्रमांक एक आपण पाहिलाय यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्या खालिद यांच्याकडून अनुभव चांगला आहे अफजल बाद झाले त्याची जाणण्यासाठी नितिलेश दाखल होते नितिलेश ऑन स्ट्राइक अपने पहाय मिल सामना स्पीड अप गया यापुढील सामना नवलय पावणे मेऱ्या विरुद्ध डकेल पावर्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जा मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न नितिलेश इथे मात्र हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते चौकार जाईल या चौकाराच्या मदतीने धाव संख्या पाच या अंकावर ओवर द विकेट खालिद अलकैतन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेले धाव संख्येत एक ने भर पडेल सा धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळेल चेतन गोलंदाजी मार्क वर मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न चांगला पटका इथे सजवला जातोय चेंडू सरळ जाईल क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये भाग्यवान आपल्याला पाहायला मिळाला एक धाव तिथे पूर्ण केली जाईल डाव संख्या पुढे सरसावली होती मोठा पटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला क्षेत्ररक्षक इथे मात्र
जेल पूर्ण करतोय। बैक टू द पवेलियन धक्का क्रमांक 2 7 अंकावर आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्ण झालेत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेडूखाली क्षेत्ररक्षक, जेल पूर्ण होते। बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळेल धक्का क्रमांक 3। मोठ्या फटक्याला घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, चेंडू जातो डिकशन बॉक्सच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली जाईल, 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल, धाव संख्या आतापर्यंत 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात। मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, एक धाव तिथे पूर्ण केली जाईल, अमेय गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। पहिला चेंडू पाहायला मिळाला होता, एका धावेसाठी मोजला गेलाय। अकीब ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय ओवर द विकेट। मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जाईल, स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू खेळला जातोय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक असेल, 2 धावा तिथे पूर्ण केल्या जातील, धावसंख्या पुन्हा एकदा पुढे वधारेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 अंकावर। तिसरं षटक मार्गस्थ केलं गेलं, यापुढील सामना नवलय पावणे मिऱ्या विरुद्ध डकिल पावस।
मोटा पटका इतने जरूर खेल गेला चेंडू आतमध्ये राहील जेल पूर्ण केला जाईल भाग्यवंत यांच्याकडून ताबिश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल ताबिश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अजूनही नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे चांगली फटकीबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये जाऊन और विकेट ने यष्टावधी असतो धक्का क्रमांक पांच आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलमान दाखल होते कामगिरी कशी केली जाईल याकडे लक्ष असेल ओव्हर द विकेट गोलंदाज सज्जा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पटका चांगला सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक चेतन आपल्याला पाहायला मिळते ते हॅट्रिक पूर्ण केली जाते अमे याच्याकडून धक्का क्रमांक सहा आपण पाहिलाय चौदा धावा धाव संख्या तिथेच स्थिरावली आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होईल आजिम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा जेलसाठी प्रयत्न केला गेला दोन धावा पूर्ण केल्या जातील या दोन धावेच्या मदतीने ते मात्र ओव्हर थ्रो केला गेला तिसरी धाव इथे पूर्ण केली जाते या तीन धावा या तीन धावाच्या मदतीने धाव संख्या सतरा या अंकावर तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला सतरा धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा चेंडू आणि एकोणचाळीस धावा विजयासाठी आवश्यक असतील बॉलर नेम संदेश राउंड विकेट काहीस वेगळं करण्याचा प्रयत्न वाइड बॉलचा सिग्नल पंचांकडून केला जाईल धाव संख्या अठरा या अंकावर आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा संदेश मोठा फटका लागण्याचा प्रयत्न पायावर चेंडू आदळलाय एक धाव तिथे पूर्ण केली जाईल धाव संख्या एकोणीस एकोणीस धाव आतापर्यंत स्कोर कार्डवर जरूर आहेत सदतीस धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी वर्ल्ड बॉलचा सिग्नल पंचांकडून जरूर येईल
धाव संख्येत भर पडेल। धाव संख्या पुढे सरसावती आहे 22 या अंकावर। एकवीस या अंकावर ही धाव संख्या पुढे सरसावली। मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय क्षेत्ररक्षक, इथे मात्र प्रेक्षक बनेल। चार धावा इथे वसूल केल्या गेल्या। धाव संख्या 25। मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल का हा प्रश्न आहे। चांगलं क्षेत्ररक्षण, दोन धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या। धाव संख्या 27 धावा। अजूनही तीन चेंडू शिल्लक असतील। मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न यष्टी यांच्या मागे, इष्टरक्षक चुकतोय। एक धाव तिथे भेटेल। धाव संख्या 28। दोन चेंडू आणि 28 धावांची गरज। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक। दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्या। धाव संख्या 30। यापुढील सामना नवलाई पावणे मिऱ्या विरुद्ध द किलर पावर्स, आपण निर्णय काय व्हायचा आहे। प्रथम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथेही केला जाईल। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल का, मात्र चेंडूला गॅदर केले जाते। सामना विजयी होतोय। तस्मा 11 गावखडी।